गुड मॉर्निंग, नमस्कार. कशी आहेत सगळी? आज छोट्या स्क्रीनवरती आपण घेत आहोत. तर CRPC आपण रिवाईज करत होतो. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. थोडासा तुम्हाला म्हटलं, मी यूट्यूबला थोडासा लॅगिंग असते, थोडंसं लेट होते. एक 5-10 मिनटं जरी लेट झालं तरीसुद्धा ते 10-15 मिनटाचं लॅग दाखवतात. आपण तसं लवकर सुरू करत जाऊ, काही काळजी करू नका. बरं, पण ठीक आहे. आता आपण आपल्या माहितीकडे वळूया. प्रथमतः जे विद्यार्थी प्लसला नाही आहेत त्यांनी स्कॉलरशिप सोडू नका. येस, त्यांनी स्कॉलरशिप सोडू नका. जवळपास 100 विद्यार्थ्यांना आज आणि उद्या स्कॉलरशिप मिळणार आहे. तर ही 26 नोव्हेंबरची म्हणजे आजची टेस्ट आहे, आणि ही 28 नोव्हेंबर म्हणजे परवाची टेस्ट आहे. दोन्हीही टेस्ट 10 ते 12 दरम्यान आहेत. जवळपास 100 विद्यार्थ्यांना इथे टेस्ट मिळणार आहे. तर हा आपला रेफरल कोड आहे, या रेफरल कोडवरती तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता किंवा टेस्टसुद्धा देऊ शकता रेफरल कोड वापरूनच. तर निश्चितपणे हे सकारात्मक आहे. त्यानंतर आहे प्राईज हाईक. हे बघा, जनरलच्या विद्यार्थ्यांनी तर ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण इतर जे विद्यार्थी जॉबला आहेत त्यांचं वेगळं आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा की फी वाढणार आहे, मग फी ऐनवेळी आपल्याला परवडणारी नाही आहे, मग त्यामुळे ऐनवेळी आपल्याला फटका बसू नये या अपेक्षेनेच आपण जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा. बरं, हा आपला कोड आहे, सगळ्यांना माहिती आहे. कोडचा काही विषय नाही एवढा, पण तरी पण ॲडमिशन महत्त्वाचं आहे. काही बॅच कोर्स आहेत, ध्येय नावाचा आहे, पोलीस ऑफिसर आहे. बरं, त्यानंतर निश्चय आहे, ध्येय आहे. हे 4 बॅचेस आत्ता सध्या आहे, म्हणजे ही उद्यापासून सुरू होते. त्यानंतर निश्चय सुरू होते, ध्येय सुरू होते या अनुषंगाने. तर ही करंट प्राइस आहे. बरं, कुठपर्यंत आलो होतो CRPCला आपण? सांगा चला पटापटा. CRPCला कुठपर्यंत आलो होतो किंवा CRPC काय काय पाहिलं आपण? बरं, 90 नाही प्रांजली, एवढं पुढं गेलोच नाही आपण. CRPC येस, 60 A पर्यंत आलो होतो, म्हणजे 60 A पर्यंत आपण सगळा भाग पाहिला होता. मग तो आता तो तर रिवाईज करायचाच आपल्याला. बरं, फक्त आता माझ्या मागे या संदर्भात काय करायचे तुम्ही, तर रिकॉल करायचे, कॅल्क्युलेट करायचे की कोणती कलम आपल्याला येतात आहेत, कोणती कलम नाही येते वगैरे वगैरे. बरोबर, तर ह्या कलमांच्या अनुषंगाने आपण पुढे जायचं आहे. तर हे काल आपण काही डिपार्टमेंटचे रिव्हिजन केले आपल्याला दिसून येते. हे बघा, कलम 1 आपल्याला नाव विस्तार प्रारंभ बालडी बाय डिफॉल्ट आहे. कलम 2 आपलं सगळे व्याख्या आहे. त्या 2 व्याख्यांमध्ये सगळ्यात पहिली व्याख्या आहे बेलेबल नॉन बेलेबल ऑफेन्स. बरं, एची व्याख्या, बीची व्याख्या आहे दोषारोप आहे, सीला कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, डीला फिर्याद आहे, ईला उच्च न्यायालय, एफला भारत आहे, जीला चौकशी आहे, एचला अन्वेषण तपास आहे, आयला न्यायिक कारवाई आहे, बरोबर, जेला स्थानिक अधिकारी आहे, केला महानगर क्षेत्र आहे, एलला नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, यमला अधिसूचना आहे, एनला अपराध आहे, ओला पोलीस स्टेशन ऑफिसर आहे, पीला प्लेस आहे, क्यूला क्वेश्चन विचारणारा वकील आहे, आरला पोलीस रिपोर्ट आहे, एसला पोलीस स्टेशन आहे, टीला विहित आहे, UPP आहे, व्ही उपविभाग आहे, W समन्स खाटला, WA पीडित, X वॉरंट खाटला, आणि Y IPCच्या व्याख्या. बरोबर, एकदम परफेक्ट चालले. चला, बरोबर. मग त्यानंतर आहे कलम 3. कलम 3 काय आहे की बाबा, संदर्भांचा अर्थ लावणे आहे. बरं,
संदर्भांचा अर्थ लावणे आहे. कलम 4 आपल्याला काय सांगते की बाबा खटले भारतीय दंड संहिता आणि इतर कायद्यांखालील जे काही अपराध आहेत त्यांचे खटले कसे चालतात. मग त्यानंतर आहे कलम 5. कलम 5 आहे निरसने म्हणजे काही घटक काढून टाकलेले. मग इथपर्यंत सोपं आहे संदर्भांचा अर्थ लावणे खटले चालवणे. मग त्याच्यापुढे आणखी सोपं सुरू होते बरोबर. आणखी सोपं म्हणजे काय कलम 6 फौजदारी न्यायालयांचे वर्ग, 7 प्रादेशिक विभाग, 8 महानगर क्षेत्र, 9 सत्र न्यायाधीश असणे सत्र न्यायालय आहे, 10 सहाय्यक सत्र न्यायाधीश, 11 न्यायदंडाधिकाऱ्यांचे न्यायालय, मुख्य न्यायदंडाधिकारी, अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी, विशेष न्यायदंडाधिकारी, त्यानंतर स्थानिक अधिकारिता, त्यानंतर 14A हायकोर्टाचा अधिकार, 15 दुय्यमता, 16 महानगर दंडाधिकाऱ्यांचे न्यायालय, मुख्य महानगर दंडाधिकारी, अप्पर मुख्य महानगर दंडाधिकारी, त्यानंतर विशेष महानगर दंडाधिकारी दुय्यमता आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट त्यांची दुय्यमता. त्यानंतर कलम 23 काय आहे बोला बोला. येस ते झाली वाचते स्थानिक अधिकारिता विशेष. ओके कार्यकारी तुम्ही माझ्यापेक्षा थोडं थोडं मागे आहे लक्षात ठेवा. मग आता यांची स्थानिक अधिकारिता 22 स्थानिक सॉरी 22 स्थानिक अधिकारिता आहे आणि 23 दुय्यमता आहे, 24 PP आहे बरं, त्यानंतर 25 PP आहे आणि 25A अभियोक्ता संचालनालय आहे. मग 26 कोणत्या अपराधांची संपरीक्षा व्हायची याबद्दलची माहिती आहे, कोणत्या न्यायालयांनी कोणती करायची. 27 बालक गुन्हेगार असेल तर 28 सत्र न्यायालय, हायकोर्ट यांनी कोणत्या प्रकारची शिक्षा द्यायची. त्यानंतर 29 दंडाधिकाऱ्यांनी कोणत्या शिक्षा द्यायच्या. नंतर 30 द्रव्यदंड भरण्यात कसूर केला तर शिक्षा कशी देण्यात येईल या अनुषंगाने आहे. मग 31 आपल्याला जरा इथून पुढची कलम सांगत चला बरं. 16 संचालनालय बरोबर. ठीक आहे आता बघा एकच संपरीक्षा आहे, एकच खटला आहे, त्याच्यामध्ये अनेक अपराध आहे, अनेक अपराध त्याच्याबद्दल दोषी शिक्षा द्यायची आहे. त्यानंतर 32 काय आहे. मग आता 32 सुद्धा हीच आहे अधिकार प्रदान करण्याची पद्धत आहे. अधिकार कसे प्रदान करण्यात येतील अधिकार. त्यानंतर 33 नियुक्त केलेले जे काही अधिकारी आहेत ते नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे अधिकार आहेत. 34 त्यांचे अधिकार काढून घेतले जातील आणि 35 त्यांचे अधिकार जे आहेत दंडाधिकाऱ्यांचे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी वापरलेले आहे. मग आता 36 तर लय सोपं आहे. 36 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अधिकार, 37 पब्लिकचं कर्तव्य, 38 खाजगी व्यक्तीला सहाय्य, 39 इन्फॉर्मेशन पोहोचवणे, 40 गावचा कारभारासंबंधी माहिती, 41 पुन्हा आपल्याला प्रकरण 4 महत्त्वाचा भाग सुरू होतो. प्रकरण 5 व्यक्तींना अटक करणे. मग 41 विना वॉरंट अटक करणे, 41A बरं नोटीस पाठवणे, 2 पोलिसांचे कर्तव्य, 3 कंट्रोल रूम, 4 वकील नेमण्याचा अधिकार आहे, 42 नावगाव सांगण्यास नकार देणे, 43 खाजगी व्यक्तीने अटक, 44 मॅजिस्ट्रेटने अटक, 45 सैनिकांना प्रोटेक्शन, अटकेची कार्यपद्धती, 47 बंदिस्त स्थळी प्रवेश करणे, 48 संपूर्ण म्हणजे तो जर पळून गेला तर त्याचा पाठलाग कुठे कुठे करायचा. मग त्यानंतर 49 अनावश्यक निर्बंध लागू नका. 50 तुम्ही त्याचा अटक का केली त्याची कारणं सांगा त्याला वगैरे वगैरे. त्यानंतर 50 त्याच्या नातेवाईकांना माहिती मिळवा बरं. 51 त्याची अंग झडती आहे, 52 मारक हत्यारे जप्त करा, 53 तुम्ही त्याची मेडिकल करू शकता, 53A बलात्कारचा आरोप असलेल्या व्यक्तीची मेडिकल करा, 54 त्याच्या मागणीवरून करा, 54A ओळख परेड करा, 55 पोलीस अधिकाऱ्याशिवाय दुय्यम अधिकाऱ्यांनी
दुय्यम अधिकाराला ज्यावेळेस प्रयुक्त केला तर ती संकल्पना आहे. मग आता 55 ए ला ज्याच्या ताब्यामध्ये आरोपी आहे त्याच्याकडे जबाबदारी आहे सुरक्षेची. 56 ला तुम्हाला सांगितलं होतं मी की बा अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्याच्या समोर हजर करायचं आहे बरोबर. आणि 57 ला 24 तासाच्या आत त्याला हजर केला पाहिजे. 58 ला त्याबाबतचं वृत्त जे आहे त्याबाबतचं वृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी कळवले. त्यानंतर 59 ला जो व्यक्ती अटक केलेली आहे त्या अटक केलेल्या व्यक्तीची सुटका कशी केली जाऊ शकते आणि जर 60 ला तो पळाला तर त्याला पुन्हा अटक करता येते. आणि 60 अ ला या तरतुदींचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे बरं. 24 तास 7 बरोबर 59 विमुक्त करणे बरोबर. आणखी काय काय रिप्लाय आलेत बघू. ओके इथपर्यंत आले आहेत आपण. आता इथून पुढची जी कलम आहेत ना ही कलम अतिशय सोपी आहे. तू म्हणा सर अतिशय सोपी म्हणजे काय तर खरंच लिटरली सोपी आहेत कारण ही जी कलम आहेत बरं तर ही कलम आपल्या डेली वापराची एक म्हणा किंवा आजूबाजूच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेस सतत वापरतो आपल्या आजूबाजूला इतर गोष्टीच्या अनुषंगाने तर निश्चितपणे तुम्हाला ही कलम जी येते अगदी सोपी जाणार याच्यावर तुम्ही बिंदास विश्वास ठेवा. त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो बरं. इथून पुढची जी कलम आहे ती कलम म्हणजे प्रकरण सुरू होते प्रकरण 6. हे प्रकरण 6 जे आहे ना त्या प्रकरण 6 सुरू होतं कलम 61 पासून. कलम 61 पासून कलम 90 पर्यंत. मग आता टप्प्याटप्प्याने जरी आपण ही कलम पाहिली येस कलम 61 पासून कलम 90 पर्यंत आणि तिथून पुढे प्रकरण 7 सुरू होते कलम 91 पासून पुढची कलम. आता याच्यामध्ये समन्स म्हणजे काय अटकेचे वॉरंट म्हणजे काय याबाबतच्या तरतुदी आहेत. मग आता समन्स म्हणजे काय आहे अटकेच्या वॉरंट सॉरी वॉरंट कसं काढलं जातं वॉरंटच्या तरतुदी काय आहेत वॉरंट घेतल्यानंतर जामीन होतो का अशा अनेक गोष्टी आहेत बरं. मग आता पहिलं कलम आहे 61 समन्सचे प्रारूप आहे. आता प्रारूप म्हणजे काय तर समन्स कसं म्हणजे समन्स जे आहे ते कसं काढलं जातं याविषयी आहे. समन्स प्रामुख्याने 2 प्रतिलिपींमध्ये काढलं जातं बरोबर. 1 प्रतिलिपी आरोपीवरती किंवा जे काही साक्षीदार असेल त्यांच्यावरती बजावली जाते आणि दुसरी पोचपावती म्हणून ठेवली जाते. न्यायालयाचा सही शिक्का असतो त्याच्यावर आणि न्यायालयाच्या सही शिक्क्यानेच ते बरोबर जारी केले जातं. म्हणजेच एक प्रकारे समन्स कशा प्रकारचं असावं याबद्दलची इन्फॉर्मेशन कलम 61 मध्ये आहे. कलम 62 ला काय आहे कलम 62 ला त्याची बजावणी आहे. म्हणजे समन्सची बजावणी कशी केली जाते तर समन्सची बजावणी साक्षी समन्स अंमलबजावणी म्हणतात त्याला. आता साक्षी समन्स म्हणजे काय ज्याच्यावर समन्स बजवायचं आहे त्याला प्रत्यक्ष हातात द्यायचं आहे ते समन्स. ज्याच्यावर समन्स बजवायचं आहे त्याला ते प्रत्यक्ष हातामध्ये द्यायचं आहे. मग जे 61 नुसार कोर्ट लेखी समन्स काढते त्यानंतर 2 प्रतिलिपींमध्ये काढते त्याच्यावरती पीठासीन अधिकाऱ्याची सही असते किंवा इतर अधिकाऱ्यांची सही असते कोर्टाचा शिक्का असतो त्याच्यावर अशा प्रकारे. आता त्यानंतर जर विचारला कलम 62 तर कलम 62 आहे प्रत्येक समन्स पोलीस अधिकाऱ्यामार्फत किंवा न्यायालयाच्या अधिकाऱ्याकडून किंवा अन्य लोकसेवकावर खुद्द त्या व्यक्तीवर 2 प्रतिलिपींपैकी 1 प्रतिलिपी देऊन बजावता येतं. म्हणजे ज्याच्यावर बजवायचं आहे त्याला 1 प्रतिलिपी द्यायची आणि तुमच्याकडे 1 ठेवायची बरं. आणि बजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याने जर मागणी केली तर तुम्हाला त्याच्यावरती म्हणजे दुसऱ्या प्रतीवरती सही करावी लागणार की तुला पोचपावती मिळालेली आहे तुला पोचपावती मिळाली म्हणून. मग अशा प्रकारे ही बेसिक आहे. मग समन्स केवळ दाखवणं पुरेसं नाही आहे तर ते प्रत्यक्ष त्या व्यक्तीवरती बजावलं पाहिजे की बाबा हे तुझ्याकडे समन्स आहे. मग हे झालं बजावणी कलम 63 ला बरं. कॉर्पोरेशन कंपनी निगम यांच्यावर समन्स कसं बजवायचं बरं.
कंपनी निगम यांच्यावर समन्स कसं बजायचं, तर त्याचा सेक्रेटरी, कार्यवाह, स्थानिक व्यवस्थापक किंवा अन्य प्रधान अधिकारी यांच्यावरती बजावता येतं. निगमाचा भारतातील मुख्य अधिकारी असेल तर त्याला रजिस्टर पत्राने पण पाठवता येतं आणि पोस्टाच्या सामान्य क्रमानुसार समजा 5 दिवसामध्ये पत्र मिळालं असं नॉर्मली केस असेल तर 5 दिवसांनी समन्स बजावणी झाली असं म्हटलं जातं. मग हे आहे भारतातील मुख्य अधिकारी असेल तर त्याला पत्राने पोस्टाच्या क्रमानुसार, त्यानंतर सेक्रेटरी, कार्यवाह, स्थानिक व्यवस्थापक असेल यांच्यावरती बजावू शकतात या अनुषंगाने आहे. मग याच्यामध्ये कंपनी म्हणजे काय याचं पण स्पष्टीकरण केलेले आहे. मग बऱ्याचदा तुम्हाला म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ वगैरे वगैरेवरती या संदर्भात बजावण्याची वेळ येते, तर ही तरतूद वापरली जाते. आता कलम 64 काय सांगितले, व्यक्ती सापडत नाही आहे, एखादी व्यक्ती सापडत नाही असंच करायचं बरं का पाठ, हे काही काळजी करू नका, थोडा वेळ लागतो रिव्हिजन. असं पण नको की फक्त वन लाईनर नुसते शब्द शब्द पाठ केलेत आणि बाकी काहीच होईना, तर तसं नाही, तर आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन रिकलेक्ट झालीच पाहिजे. तर त्याचं कारण काय आहे बघा, आता इथे पुढे 64 समन्समधील व्यक्ती सापडत नाही आहे किंवा योग्य ती तत्परता, आता समन्स पाठवले ती व्यक्ती सापडत नाही आणि पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ती तत्परता पण दाखवली, तेव्हा त्याच्या सोबत राहणाऱ्या प्रौढ पुरुषावरती बजावलं जातं. प्रौढ पुरुषावरती. मग आता प्रौढ पुरुषावरती बजावलं जातं हे समन्सच्या अनुषंगाने आहे. आता स्त्रीवर का नाही हे सगळं आपण पाहिलेलं आहे. मग मागणी केल्यावर एका प्रतीवर त्याची सही घेऊन पोचपावती घेता येते. नोकर त्या कुटुंबातील घटक नसतो म्हणून नोकरावरती बजावता येत नाही, बरोबर. हे झालं व्यक्ती सापडत नसेल तर. आता 65 काय आहे, 65 लई सोपं आहे. 62, 63, 64 हे सगळे पर्याय करून झाले, हे सगळे पर्याय करून झाले तर त्याच्यानंतर या संदर्भात म्हणजे सर्व पर्याय संपले, बजावणी होत नाही, बजावणी होत नाही असं जर दिसून आलं तर मग विषय संपला. बजावणी होत नाही असं दिसलं म्हणजे काय, 62, 63, 64 वापर करून सुद्धा, काळजीपूर्वक वापर करून देखील समन्स बजावलं गेलं नाही तर 2 प्रतिलिपींपैकी 1 प्रतिलिपी त्याच्या घरावरती ठळक भागी लावली जाते. 2 पैकी 1 त्याच्या घरावर ठळक भागी लावली जाते आणि त्यानंतरची संबंधित कोर्ट जाहीर करतं चौकशी करून की समन्स बजावणी झालेली आहे. मग तुम्ही म्हणाल सर त्याला कळणार कसं, एक लक्षात ठेवा, त्याला कळो न कळो तो सापडत नाही, बजावणी होत नाही, मग त्याच्या घरावर लावलं विषय संपला, तरी पण तो हजर नाही झाला तर कोर्ट वॉरंट काढण्यासाठी मोकळ. येस, कोर्ट वॉरंट काढण्यासाठी मोकळ यासाठी आहे. परंतु पोलिसांनी इथे हे दाखवलं पाहिजे की तत्परता वगैरे होती, हे सगळं नंतरचा भाग आहे. 66 शासकीय कर्मचारी, शासकीय कर्मचाऱ्याच्या संदर्भात बजावणी कशी होते, समन्स पाठवलेली व्यक्ती ज्यावेळेस सरकारी नोकर असते ना त्यावेळेस समन्सच्या 2 प्रतिलिपी तयार करून त्या खातेप्रमुखाकडे पाठवल्या जातात आणि खातेप्रमुख जो आहे तो खातेप्रमुख बजावणी कशी करतो, बजावणी 62 नुसारच होते. बजावणी 62 सारखीच होते पण तो शासकीय कर्मचारी बरोबर या म्हणजे तो त्याचा जो खातेप्रमुख आहे तो खातेप्रमुख बजावणी करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी बरोबर माझ्या खात्यामध्ये सरकारी नोकर आहे, माझ्याविरुद्ध समन्स आलेला आहे, मग ते समन्स माझ्या ऑफिसरकडे पहिल्यांदा येईल, ऑफिसरकडे 2 प्रतिलिपी येतील, त्यातली 1 प्रतिलिपी तो मला देईल आणि दुसरीवरती सही घेईल आणि सही घेऊन या संदर्भात सांगेल की बाबा बजावणी झाली आहे. दॅट्स इट, एवढंच आहे फक्त. कलम 67 काय आहे, कलम 67 आहे ज्यावेळेस समन्सची बजावणी बरं स्थानिक मर्यादेच्या बाहेर करायची असते, म्हणजे कोर्टाचा एरिया तो नाही आहे, मग कोर्टाच्या हद्दीबाहेर ज्यावेळेस समन्सची बजावणी करायची असते त्यावेळेस मार्गदर्शन करणारे ही कलम. मग न्यायालयाला असं वाटतं की समन्सची बजावणी आपल्या स्थानिक हद्दीबाहेर झाली पाहिजे आणि तेव्हा ती व्यक्ती ज्या हद्दीमध्ये राहत असेल त्या हद्दीमध्ये
न्यायालय काय करते, दोन प्रतिलिपी पाठवते, म्हणजे एक न्यायालय आहे हे, एक न्यायालय हे दुसरीकडे दोन प्रतिलिपी जी आहे दुसऱ्या न्यायालयामध्ये पाठवून देईल. आणि दुसऱ्या न्यायालयामध्ये दोन प्रतिलिपी जर पाठवल्या मग ते न्यायालय काय करेल, मग ते न्यायालय तेथील पोलीस अधिकाऱ्यांकडून याची बजावणी करेल. म्हणजेच आता सगळ्यांना समजलं का हे सगळं? समजलं का? 67 मध्ये एक न्यायालय दुसऱ्या न्यायालयाच्या अनुषंगाने बजावणी कशी करते, तर एक न्यायालय दुसऱ्या न्यायालयाच्या अनुषंगाने बजावणी करते हे कशा पद्धतीने, तर पत्राने इकडे पाठवून देईल आणि इकडे मिळालं हे की इकडून हे पोलिसांकडे पाठवतील. म्हणजे इकडच्यांचा पोलीस वापरण्याची पण गरज नाही पडणार, इकडच्यांचा पोलीस ऑलरेडी वापरला आहे. 68 बर, पुरावा म्हणजे जे पोस्टाने पाठवले त्याचा पुरावा कसा घ्यायचा. समन्स हद्दीबाहेर बजावलेलं असतं, बजावणारा समन्स बजावणारा आधीच्या कोर्टामध्ये नसतो. म्हणजे आता समन्स ह्या कोर्टाने पाठवले तिकडच्या कोर्टाकडे, तिकडचं कोर्ट पोलिसांकडे, पोलीस बजावणी करणार, आता तो पोलीस तर ह्या कोर्टामध्ये हजर नाही आधी. मग तो काय करतो, ॲफिडेव्हिट देतो, म्हणजे समन्स बजावल्याचा प्रतिज्ञालेख देतो आणि त्याच्यावरती सही, सहीची समन्सची प्रत असते आणि ही पुराव्यामध्ये ग्राह्य धरली जाते. म्हणजे फक्त पुरावा आहे की याने बजावणी केली, दॅट्स इट, एवढाच पुरावा. मग केलेला प्रतिज्ञालेख सहीच्या समन्स बरोबर म्हणजे काय, तर एक पोलिसाचं स्टेटमेंट असतं आणि त्या स्टेटमेंटबरोबर समन्सची दुसरी प्रत पाठवली जाते की मी बजावणी केलेली आहे, दॅट्स इट, विषय संपला. मग ही दोन्ही कलमं एकत्रच वाचायचे आहे. 69 काय आहे, पोस्टाने बजावणी, पोस्टाने बजावणी करणे. रजिस्टर पोस्टाने समन्सची बजावणी कशी केली जाते, हा 7वा प्रकार आहे. समन्स 7 प्रकारे बजावलं जातं. 7 प्रकारे म्हणजे कुठलं, 63, 64, 65, 66 आणि 69 हे झाले मुख्य. अर्थात हे झालं मुख्य प्रकार. मग समन्सचा हा सर्वसामान्यपणे जर विचार केला तर समन्स बजावणीचा शेवटचा हा 7वा प्रकार आहे. म्हणजेच साक्षी समन्स अंमलबजावणी केली जाते, कंपनीच्या विरोधात केला तर, सापडत नसेल तर काय करायचं, 4था प्रकार बजावणी होत नसेल तर काय करायचं, 5वा प्रकार शासकीय कर्मचाऱ्याच्या विरुद्ध, 6वा प्रकार बरोबर अधिकार क्षेत्राबाहेर आणि 7वा प्रकार बाय पोस्ट आहे, पोस्टाने. मग कसं बजावलं जातं पोस्टाने, तर रजिस्टर पोस्टाने आधीच्या तरतुदींशिवाय ज्यादा म्हणून, म्हणजे अतिरिक्त म्हणून, बरं का, ही पद्धत अतिरिक्त म्हणून वापरली जाते. समन्स पोस्टाने बजावता येत नाही हा अतिरिक्त प्रकार आहे. मग समन्सची एक प्रत रजिस्टर पोस्टाने साक्षीदाराला पाठवता येते आणि त्या ठिकाणी जो राहतो, उद्योग व्यवसाय करतो, तिथं पाठवण्यात येते. मग साक्षीदाराची पोहोचपावतीवरली सही अगर पोस्टाच्या कर्मचाऱ्याचा समन्स नाकारल्याचा सही केलेला शिरा, म्हणजे एकतर काय, तो पोस्टाचा कर्मचारी समन्सची प्रत दिली आणि त्याची सही घे, बजावणी झाली, त्यांनी सही नाही दिली तर तसा शेरा मारेल की यांनी सही नाही दिली, विषय संपला. बरं, मग ही झाली बजावणी. आता थोडं डोकं शांत ठेवून विचार करा, आपण आठवण्याचा प्रयत्न करूया. स्क्रीनवर न बघता बघा, कलम 61 आपण काय पाहिलं, समन्सचं प्रारूप, समन्स कसं असतं, कोर्ट कसं काढतं. 62 आपण पाहिलं त्याची बजावणी साक्षी समन्स होते, बरोबर, म्हणजे समोरासमोर होते. 63 आपण पाहिलं एखाद्या कंपनीच्या विरोधात ते काढायचं असेल तर काय करायचं. 64 आपण पाहिलं व्यक्ती सापडत नाही आहे, बरं, काही की नाही, मग काय करायचं. 65 आपण पाहिलं की बाबा बजावणीच होत नाही आहे, म्हणजे 62, 63, 64 वापर करून बजावणी पण होत नाही, मग काय करायचं. 66 आपण पाहतो शासकीय कर्मचाऱ्याच्या विरोधात बजावायचं आहे, कसं बजवायचं. 67 आपण पाहिलं की एक कोर्ट आपल्या स्थानिक अधिकार क्षेत्राच्या बाहेर दुसऱ्या कोर्टाकडे ते पाठवतं, बरोबर, पोस्टाने, मग ते दुसरं कोर्ट आपले पोलीस वापरून त्याची बजावणी करतं. मग त्याचा पुरावा कसा घ्यायचा, तर त्या पोलीस अधिकाऱ्याकडून स्टेटमेंट घ्यायचं, म्हणजे प्रतिज्ञापत्र घ्यायचं आणि ते त्याला जोडलं की बजावणी झाली असं समजायचं. आणि 69 आहे बाय पोस्ट बजावणी, हे अतिरिक्त ज्यादा तरतूद आहे. या आधींच्या तरतुदींशिवाय ज्यादा म्हणून आणि त्याच वेळी वापरली जाते पोस्ट, म्हणजे पोस्टाने समन्सची बजावणी होत नाही परंतु ती ज्यादा तरतूद आहे.
मग त्याचा पुरावा कसा एकतर त्याची सही किंवा सही नाकारण्याचा शेरा विषय संपला झालं का पाठ येस एक्झॅक्टली हा टप्पा पाठ होणं आपल्यासाठी महत्त्वाचा आहे हे बघा पाठांतर का महत्त्वाचं आहे ना मी तुम्हाला लेक्चरला पण सांगितलं होतं की जनरल पी एस आयचा एक ट्रॅजेडी आहे की आपल्या प्लसच्या लेक्चरला भरपूर विद्यार्थी असतात पण इकडं विद्यार्थी नसतात त्याचं कारण टाईम पण असू शकतो मे बी काय 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 टाईम पण सी अल्टिमेटली अभ्यासाला टाईम नाही आहे म्हणजे वेळ नाही आहे मग त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ही कलम लक्षात आली 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 69, 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
अटकेच्या वॉरंटची आहे. पण 70 पासूनची कलम जी आहे ती तुम्हाला वाचावीच लागतील. बरोबर, 70 पासून पुढची कलम आहे, म्हणजे सगळीच कलम आहे 70 पासून पुढची कलम. मग ती आपल्याला तरी पण तुम्हाला सांगतो, बघा आता लॉजिक कसं आहे, लक्षात कसं ठेवायचं. 70 पासून 81 पर्यंत, आता 70 ला आपण पाहिलं की अटकेचं वॉरंट, वॉरंटचा नमुना कसा असतो 70 ला, हे सेम समजसारखं. बघा 71 ला आपण पाहिलं वॉरंट काढलं तर ते कसं असणार, बेलेबल वॉरंट असणार, किंवा या संदर्भात जामीन कसा दिला जाऊ शकतो. त्यानंतर 72 ला काय आहे, वॉरंटे कोणाला निदेशून काढता येतात, म्हणजे कोणाच्या नावाने वॉरंट काढलं जाऊ शकतं. 73 सांगते वॉरंट कोणाच्याही नावाने काढलं जाऊ शकतं. बरं, वॉरंट कोणाच्याही नावाने काढलं जाऊ शकतं. कलम 74 आपल्याला काय सांगते, कलम 74 सांगते एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला निदेशून लिहिलेलं वॉरंट, म्हणजे वॉरंट कमीत कमी हवालदार दर्जाच्या अधिकाऱ्याला लिहिलं जातं. 75 काय, तुम्ही ज्यावेळेस वॉरंट एखाद्याला सांगायला जाता त्यावेळेस त्याला ते वॉरंट ज्यावेळेस सांगता त्या वॉरंटचा आशय सांगा, की त्या वॉरंटमध्ये काय लिहिलेलं आहे. त्यानंतर 76 काय आहे, 76 आणि 57 जोडी आहे, म्हणजेच काय, 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर करणे आहे 76. 77 काय, 77 संपूर्ण, तुमच्याकडे वॉरंट असेल तर संपूर्ण भारतभर त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. 78 काय आहे, अधिकार क्षेत्राबाहेर पाठवलेले वॉरंट जे आहे त्याची बजावणी कशी होते. 79 काय आहे, 79 सांगितले की अधिकार क्षेत्राबाहेर, बरोबर, ज्यावेळेस अंमलबजावणी होते त्यावेळेस पोलीस अधिकाऱ्याला कशा प्रकारचे आदेश दिले जातात, पोलीस अधिकाऱ्या. त्यानंतर 80 आहे, 80 काय आहे, 80 सोपं आहे की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध वॉरंट काढता तिला ज्यावेळेस अटक करता त्यावेळेस अटक केल्यानंतर काय करायचं. आणि 81 आहे कोर्टाने काय करायचं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या अटक केलेल्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्यासमोर आणता त्यावेळेस कोर्टाने काय करायचं. एकदम सोपं आहे. येस येस, आपण ते झाली, आपण अख्खं सगळं डिटेल पाहिले ते सगळं. मग बघा पुन्हा माझ्या मागे, नेमकं आपल्याकडे पेज नाही, हे पेज पण कसं करायचं माहीत नाही. मग ठीक आहे, इथे पहा, चला 61 काय सांगा, समन्सचे प्रारूप. 62 साक्षी समन्स बजावणी. 63 कंपनीच्या विरोधात. 64 व्यक्ती सापडत नसेल तर. 65 सगळे पर्याय संपले तर. 66 शासकीय कर्मचाऱ्याच्या विरोधात. 67 अधिकार क्षेत्राबाहेर बजावणी. 68 अधिकार क्षेत्राबाहेरचा पुरावा. 69 पोस्टाने बजावणी करणे. मग 70 आता जाऊ दे, 70 तुमचं पाठ नाही, पण बघा 70 बेल वॉरंटचा नमुना. 71 बेलेबल वॉरंट. 72 तुम्हाला कोणाला निदेशून लिहिता येते. 73 कोणालाही निदेशून लिहिता येते. 74 कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने. 75 आशय विदित करा. 76 24 तासाच्या आत हजर करा. 77 संपूर्ण भारतभर पाठलाग करा. 78 अधिकार क्षेत्राबाहेरचं. 79 अधिकार क्षेत्राबाहेर जो पोलीस अंमलबजावणी करतो त्याला आदेश कसा असतो. 80 अटक केल्यानंतरची प्रक्रिया. आणि 81 हजर केल्यानंतरची प्रक्रिया.
यस ल मनोहर साहेब ले विषय आपले म्हणजे आता सध्या लॉ लॉ लक्षात ठेवा लॉ शिकवतो मी तर समजलं का सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकदम परफेक्ट कार्यक्रम झाला का परफेक्ट तर हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा हे जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच होणार नाही परफेक्ट ही गेम जी आहे ती आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळे निश्चितपणे आपण ही गोष्ट लक्षात ठेवा की काय आहे कशा प्रकारचं आहे काही काळजी करायची गरज नाही येस चला आता हे पाठांतर आज झालं उद्या 70 पासून 81 पर्यंत थोडंसं ब्रीफ डिस्क्रिप्शन पण तुम्ही पाठांतर वाचन करून या आणि त्याच्यानंतर मग पुढचं तर एकदमच सोपं आहे उद्घोषणा जप्ती वस्तू हजर करण्यासाठी आधी मग झडती वॉरंट आहेत वगैरे वगैरे मग त्यानंतर मालाची जप्ती थोडंसं आहे मग त्यानंतर शांतता राखण्यासाठी जामीन आहे ते पाहूया मग पत्नी पोटगीचा अधिकार आहे तो सार्वजनिक सुव्यवस्था प्रशांतता राखणे ही संकल्पना आहे आलं लक्षात तर आपलं थांबावं लागेल मग अशा पद्धतीने आपण टप्प्याटप्प्याने बरोबर कार्यक्रम करतो तुम्ही फक्त सोबत राहा काही टेन्शन घेऊ नका मी बरोबर सगळं जजमेंट करतो की काय करता येईल काय नाही करता येणार कशाप्रकारे पुढे जाता येईल फक्त आपल्या मित्रमैत्रिणींना हे नक्की सांगा ॲडमिशनच्या बाबतीत कारण मी डबल डबल बॅचेस घेणार नाही हे मी तुम्हाला सांगतो की डबल डबल पुन्हा पुन्हा बॅचेस नाही ज्या आहेत त्याच बॅचेस कंटिन्यू राहतील त्यामुळे त्या बॅचेस पुन्हा पुन्हा घेणे शक्य नाही आपल्याला तर काही अडचण असेल तर माझ्यापर्यंत पोहोचा बरोबर आजच्या या संदर्भात कंटिन्यू करूया थँक्यू